नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौकोन व चौकोनाचे प्रकार यामध्ये सहावा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये विचारलेल्या 2018 मध्ये तर यामध्ये वेगळं आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य, आपण याच्या उदाहरणामध्ये पाहिलं योग्य पर्याय निवडला होता, आता यामध्ये काय निवडायचं आपल्याला अयोग्य, म्हणजे जो योग्य नाही असा पर्याय निवडायचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकार नाही, भागकार नाही, सरळ आपल्याला फक्त विधान पाहिजे. आणि विधान पाहत असताना आपल्याला चौकोनाचे जे सहा प्रकार आहेत त्यांचे गुणधर्म माहिती पाहिजे. तर पहिला पर्याय जर आपण विचार केला, पहिल्या पर्यायचा चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल. बरोबर, म्हणता येईल चौरसाला काटकोन चौकोन आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा पर्याय समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात असतात. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. बरोबर आहे. त्यानंतर चौरसाची तिसरा पर्याय, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल. बाजू जर 2 सेंटीमीटर असेल, बाजू जर 2 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ सुद्धा किती होईल, 4 सेंटीमीटर, म्हणजे डबल चौपट. 2 असेल तर त्याची चौपट होईल. आणि चौथा पर्याय चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. चौरसाचे सर्व गुणधर्म या आढळतात का चौकोनात? चौरसाचे प्रत्येक गोल काटकोन असतो का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अयोग्य आहे म्हणून आपलं अयोग्य पर्याय आहे. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हा त्याचा पर्याय. तर अशा पद्धतीने चौकोन आणि त्याचे गुणधर्म यावर आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 2 किंवा 3 असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात. आणि या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारतात. पाठीमागे एक उदाहरण पाहिलं, योग्य पर्याय आणि इथं अयोग्य, म्हणजे सोपं आहे. या ठिकाणी आपण 2 ते 3 साधारणतः 10 सेकंदामध्ये उत्तर देऊ शकतो जर आपल्याला सगळे गुणधर्म माहिती असेल तर.